सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। संजय काका, तुमचा आदर्श घ्यायचा की तुमची भांडण बघायची? विलासराव जगताप आणि खासदार संजय पाटील व आमदार बाबर यांचे टोचले कान। संजय काका, तुम्ही जिल्ह्याचे खासदार व बाबर साहेब हे खानापूर विट्याचे आमदार, तुमचं काय चाललंय हे आम्हाला समजत नाही। आम्ही तुमचा आदर्श घ्यायचा की तुमची भांडणं बघायची असा सवाल करत जगचे माजी आमदार विलासराव जगतापांनी हमरी तुमरीवर आलेल्या खासदार संजय पाटील, आमदार बाबर यांचे कान टोचले आहेत। राष्ट्रवादीचे युवक नेते भैया कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या जत येथील सुभाषदादा अर्बन निधी लिमिटेड या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार जगताप बोलत होते। यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप यांनी नागेवाडी कारखान्यावरून एकमेकाला आव्हान प्रति आव्हान देणाऱ्या खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर यांना ही भाषा बरी नव्हे। राजकारणात मतभेद जरूर असावेत, ते जिवंतपणाचे लक्षण आहे, पण मनभेद नसावेत असे सांगत सबुरीचा सल्ला दिला। चला पाहूयात माजी आमदार विलासराव जगताप काय म्हणाले। दुसरे काका, त्या जय सभेत बोलायची गोष्ट आहे, पण मी मुद्दाम बोलतो तुम्हाला। तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहे आणि खानापूर विट्याचे आमदार अनिल बाबर आहेत, तुमचं काय भांडण चाललं आहे आम्हाला बी कळण्यात आलंय। तुम्ही एवढी दोन माणसं दिग्गज माणसं आहे, तुमचा आदर्श लोकांनी घ्यायचं का तुमचं भांडण बघायचंय? कारखाना तुम्ही विकत घेतला, त्यांनी चालवला, त्यांनी बंद पाडला का काय केला, ह्याच्याशी आमच्यासारख्या कारखान्याला काही देणं नाही। दोन चांगली माणसं आहे तुम्ही, असं आपसात हमरी तुमरू येण्यापेक्षा दोघांनी समन्वय केला पाहिजे। आम्ही तुमचे आमचे मतभेद होतेच की सरकार बसलेत, मी आहे, तुम्ही आहे, राजकीय मतभेद असणं वेगळं आणि हमरी तुमरीची भाषा करणं वेगळं। आणि ही भाषा दोघांनाही शोभत नाही, ती भाषा त्यांनी जिल्ह्याच्या दृष्टीने बंद झालं पाहिजे। पूर्वी दादा आणि बापूचे गट होते, असं कधी त्या दोन दिग्गज नेत्यांनी असं कधी रस्त्यावरचं भांडण केलं नाही। त्यामुळे माझी आपल्याला जाहीर विनंती आहे, हे जाहीर करायचे प्रसंग का आहे माहीत आहे का? तुमची भांडणं पेपरला यायला लागली, त्यामुळे जाहीर बोलायची पाळी माझ्यासारखं राहिलेली आहे। तुम्ही हा प्रकार दोघांनाही विनंती आहे माझी की अशा प्रकारे तुम्ही एवढ्या पद्धतीने भांडण करू नका। जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत, बाबरसाहेब सुद्धा दोन तीन वेळचे आमदार आहेत, तुम्ही दोन वेळचे खासदार आहे, एक लढवय्या कार्यकर्ता आहे, मतभेद जरूर असतात, मतभेद असावं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, पण मतभेद म्हणजे मनभेद नव्हे किंवा मतभेद म्हणजे वय नव्हे, मतभेद हे विचाराचे असतात, त्यामुळे विचारानं तुम्ही लढा करा। असं एकमेकांना मी येतो तिथं तू बघून घे, तू येतो मी बघून घेऊ अशी भाषा न करता या दोघांचा आदर्श जनतेने घ्यावा अशा प्रकारे तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही दोघांनी तुमच्या भाषेमध्ये बदल करावा अशी मी तुम्हाला जाहीर विनंती करतो, आदेश देत नाही विनंती करतोय। दोघांनी समजून घ्यावं आणि जिल्ह्याला आदर्श पुढारी कसा असतो हे लोकांना तुम्ही समजून सांगावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। आज हे रोपटं लावलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य आहे, ओवे इवलेशी रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। तसे रोपटाईने लावलेले आहे, सुभाषदादा कसे होते त्यांनी सगळ्यांनी सांगितले, माझाही अनुभव आहे, मी एक अनुभव त्यांचा सांगतो, कुणी जरी माहीत झाला तर तिथं लाकडाचा सणावर सुभाषदादा प्रत्येकाच्या त्या ठिकाणी असायचे हे एवढं मला चांगलं माहीत आहे। त्यामुळे त्यांनी केलेलं कार्य चांगलं आहे, त्यांच्या नावाने निधी तुम्ही स्थापन केला आहे, हे रोपटाई हे गगनावरी जावं अशा प्रकारची मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय